माझी दीदी लई जळती माझ्या. एवढा नशिबाने एक भेटलेला आता तो बी नाही. मी माझ्या मम्माला सांगते, ती शोधून देईल. हे नाही नाही नको सांगू. अग माझ्या घरातल्यांना कळलं ना की माझ्याकडे मोबाईल होता म्हणून. नको. पुण्या, कोणता मोबाईल आणि कुठे सापडला आणि काय होत तिथं? अजून वय लय म्हणजे लय पैसा होत आणि दागिन बी होत. काय झालं? तुम्ही अजून इथेच ड्युटीवर नाही गेला? मी तेच करते. टोण्याची गप्पा मारण्यात कसली रे ड्युटी? अरे टोण्या, कसल्या गप्पा मारत होता? काय नाही, मी असं सांगितलं कि तुमच्या खुलीत आहे का नाही दागिन पैसे. माझ्या रूम मध्ये वय. अरे टोण्या, तुला स्वप्न वगैरे पडलं असेल. नाही नाही, मला काही स्वप्न बिप्न नव्हतं पडलं. मी बघितलं होतं तो मोबाईल आणि मी त्या मोबाईलवर गेम बी खेळली होती. हो मम्मा, मी पण बघितलेला तो मोबाईल. पूर्ण एपिसोड पहा झी फाईव्ह वर. खेळत होतो म्हणून मी या खुलीत आलो होतो आणि बघितलं तर या भंडारीत पैसे आणि ते सगळं होत. ए अग मायरा, अगं तू सांग की मम्मीला, अगं आपण इथे आलो होतो, आपण खेळत होतो तेव्हा. अगं सांग की. टोण्या गपस, काय बी बोलू नको. डॉक्टर म्हणतात तसं तुला स्वप्नच पडलं असणार आहे. अरे परवा तू झोपेत होता ना तेव्हा तुला असं वाटत होतं तू झाडाला पाणी घालतोयस आणि बघितलं तर कळलं हे झोपेत मुतला होता. आणि दुसऱ्या दिवशी विचारत, दिदे झाड वाढलं का? अगं अगं दिदे, हे काय सांगायची गरज होती? मग तू दिव्या मॅडम चौकच फुकटचा वेळ वाया घालवतोयस बघ. तुला खरं बोलतोय हे बघ कानात. याचा अर्थ इथे सोनं होत. अयो हे कानातलं तर माझच आहे. मी तर ह्याला अख्ख्या घरात शोधत होते बघा. आणि जेव्हा हरवलं होत ना तेव्हा माझी मम्मी लय ओरडली होती मला. बर झालं सापडलं. पण आता जर मम्मीला कळलं ना हे तो होत तर माझ काय खरं नाही. दिव्या मॅडम, तुम्ही प्लीज मम्मीला सांगू नका हे कानातलं इथं सापडलं म्हणून. प्लीज. नाही सांगणार. दुसरं कुठे आहे? दुसरं ते बी घरात आहे, मी तुम्हाला उद्या दाखवते. आता मम्मी ओरडेल ना, उद्या दाखवते. ओके. मम्मा मला फोन शोधून दे ना, मला खेळायचंय. चल मायरा. काय झालं आता? अहो गेली ती. तू काय करतेस इथे मग? आप कुछ तो बोल रहे हो शायद. काय? अहो हेच मला थँक यू म्हणायचं. डिंपल,
मला ना तुझी दया येते, तुला सांगावं लागतं की मला थँक यू म्हणा. त्याच कसं आहे ना डॉक्टर, तुम्ही सारखंही सरता ना, त्यामुळे मला सारखी आठवण करून द्यावी लागते. त्याशिवाय तुम्हाला माझं महत्व कसं कळणार. मारा लवकर नाश्ता फिनिश कर, त्यानंतर आपण डॉक्टर अंकल कडे जाऊ. तू आणि तुझे डॉक्टर अंकल. शांताराम, शांताराम, दारावर कोण आहे? दिव्या सिंग हो आहेत मॅडम. पुष्टमन आहे. मिस दिव्या सिंग. याच्यावरती सही करा. थँक यू. दोन दिवसाचं ट्रेनिंग कलीन करना पडतं. कुठे जायचंय मम्मा? आपल्याला ट्रेनिंग साठी निघावं लागणार आहे आणि उद्याच जायचंय. काय मी नाही येणार? लास्ट टाइम किती बोर झालं होतं मला. तू एकटीच जा, मी राहील डॉक्टर अंकल सोबत. मायरा तू इथे राहणार, माझं तिथे लक्ष लागणार आहे का कामात? नाही ना. तू ड्युटीवर असली तर मी बोलते का तुला घरी राहा म्हणून? मला टोना सोबत खेळायचं, मला डॉक्टर अंकल सोबत राहायचंय. मायरा प्लीज हट्ट करू नको, आपल्याला फक्त 2 दिवसासाठी जायचंय. मी नाही येणार, जा. मायरा, मायरा हट्ट करू नको, ये इकडे. माझी लेख मला सापडत नाहीये, मला आता तिची काळी वाटायला लागली. देवी सिंग सापडला का तुम्हाला? मला माफ करा पण अजून आमच्या हाती काहीच माहिती लागली नाहीये. आपण देवी सिंगचं स्केच सगळीकडे लावलंय पण कोणीच काय सांगत नाहीये. तुला नक्की खात्री आहे का की ती त्यालाच भेटायला आली होती? हो, ती ज्या डॉक्टरांच्या दवाखान्यात कामाला होती तिथंच हा कंपाउंडर म्हणून कामाला होता. तिथंच त्यांचं प्रेम जुळलं. मी तिच्या खूप मागे लागलो होतो की एकदा तरी भेटो मला त्याला, पण त्याचा स्वभाव भयंकर चिडकोर होता म्हणून ती मला भेटून देत नव्हती. मायरा एकटीच खेळतेस? ये बस इथे. मला सांग मायरा, तुला मी आवडतो? हो खूप. मग मी सांगितलेलं ऐकणार ना तू? हो. तुझी मम्मा ट्रेनिंगला जाणार आहे ना, मग तूही जाणार ना तिच्या सोबत? नाही, मला नाही जायचं तिच्या सोबत. का? मी लास्ट टाइम गेलती ना, मला खूप बोर झालत. ती तिच्या कामात बिझी असते, ती माझ्याकडे लक्षच नाही देत, म्हणून मी इथेच थांबणार तुमच्या सोबत. पण तुझ्या मम्माला करमणार नाही तिकडे, तिला सदा तुझी काळजी वाटेल, तिला खूप टेन्शन येईल ना ग तिकडे. असं बोर ठिकाणी येलं तर मला पण टेन्शन येते ना, मला इथे खूप मजा येते, मी इथेच थांबणार. काहीही करून मारायला तयार करायलाच हवं. हिला तयार केलं तर दिव्याचा माझ्यावर विश्वास बसेल, आणि एकदा का दिव्याचा विश्वास बसला की ठीक आहे, तुला तिकडे करमणार नाही, तर मग मी पण येतो तुझ्या सोबत, चालेल? तुम्ही आले तर 2 दिवसच काय, मी 1 वीक पण राहील. ये आता आपण तिघांनी जायचं, मम्मा आणि तुम्ही आणि मी. ये पूर्ण एपिसोड पहा Z5 Fun.